नाही, पवारसाहेबांचं त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही, दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील. मोठं मान आहे पवारसाहेबांचं खडसे साहेबांबद्दल, चांगलं आहे. भाजपचं त्रास झालं कंटाळूनच ते कदाचित तिकडे गेले असतील असं सांगण्यात येतं की त्यांच्यावरती अनेक दबाव होते किंवा काय, ते खडसे साहेब सांगू शकतील मला असं वाटतं. तर मी काय बोलणार, ते कशाला कंटाळून गेले, का प्रेमाखातर येत आहे, का त्यांना घरची आठवण येते स्वगुरू जाण्याची, हे आता मी आता सांगू शकणार नाही. त्या बाबतीमध्ये खडसे साहेबच सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत, कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार. पण त्यांनी सध्या मौन बाळगलं भाजप पक्ष प्रवेश होत नाही तोपर्यंत, नाही त्या बाबतीत मला काही माहिती. आता कसं आहे, माझं त्यांचं काही बोलणं होत नाही आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आपण त्यांना जाऊनच विचारा की मौन सोडताय का, बोलतायत का नाही बोलतायत, का मौन बाळगलं, हे ते सांगू शकतील. भाजपमध्ये ते प्रवेश करतायत आपल्यापर्यंत काही माहिती नाही घेतात. नाही मला कुठलीही माहिती नाही, ते म्हणतात की माझं डायरेक्ट पंतप्रधान माननीय मोदीजी माननीय अमित भाई यांच्याशी चर्चा असते, त्यामुळे माझं मला तरी अजून कोणी विचारलेलं नाही. त्यांची एवढी जर हॉटलाईन असेल तर मग त्यांचं काम होईल, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. चांगलं आहे पवारसाहेबांचं आणि त्यांचं प्रेम अधिक असेल मला असं वाटतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा द्यायची गरज नाही, दुसऱ्या पक्षात गेले तरी चालतील. मोठं मान आहे पवारसाहेबांचं खडसे साहेबांबद्दल, चांगलं आहे. भाजपचं त्रास झालं कंटाळूनच ते कदाचित तिकडे गेले असतील असं सांगण्यात येतं की त्यांच्यावरती अनेक दबाव होते किंवा काय, ते खडसे साहेब सांगू शकतील मला असं वाटतं. तर मी काय बोलणार, ते कशाला कंटाळून गेले, का प्रेमाखातर येत आहे, का त्यांना घरची आठवण येते स्वगुरू जाण्याची, हे आता मी आता सांगू शकणार नाही. त्या बाबतीमध्ये खडसे साहेब सांगतील की कशामुळे ते पक्षामध्ये येत आहेत, कशामुळे दिल्लीला जाऊन बसतात वारंवार. पण त्यांनी सध्या मौन बाळगलं भाजप पक्ष प्रवेश होत नाही तोपर्यंत, नाही त्या बाबतीत मला काही माहिती. आता कसं आहे, माझं त्यांचं काही बोलणं होत नाही आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आपण त्यांना जाऊन